रामकृष्ण रे मैत्रिणींनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत आपण बघणार जसं की तुम्ही आता बघताय तिथं तर वेलवेट ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग करायचं आणि शिवून कसं घ्यायचं त्याला वेलबेटचा कापड आपला थोडा चटकत असतो शिलाईत व्यवस्थित येत नाही मग अशा वेळेस तुम्ही कशा पद्धतीने शिवू शकता हेच मी तुम्हाला सविस्तर आजच्या व्हिडिओत सांगणार आहे आणि ते देखील एकदम फिनिशिंगमध्ये ब्लाऊज मी तुम्हाला शिवून दाखवणार आहे तर व्हिडिओला मात्र कुठं स्किप नका करू स्किप न करता पूर्ण एंडिंगपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित करणार आहे जे काही तुमचे ब्लाऊज शिवण्याबद्दलची किंवा कटिंगची जे प्रॉब्लेम आहे ते इथं दूर होणार आहेत आणि ब्लाऊज कटिंग करत असतानाच आपलं अर्ध ब्लाऊज इथं तयार होणार आहे एकदम सोपी ट्रीक मी तुम्हाला इथं दाखवते तर चला मग आता आपण ब्लाऊजची कटिंग बघूया ब्लाऊजचे सविस्तर माप पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला साईडला दिलेले आहेत तुम्ही बघू शकता उंची प्लस एक इंच आपण घेतलेला आहे शोल्डर पाच इंच मुंडा साडेपाच इंच इथं छातीचे चौथा प्लस दोन इंच चौतीसची आपली छाती आहे तर बऱ्याच मैत्रिणींना वेलवेटचं ब्लाउज शिवत असताना प्रॉब्लेम येत असतात म्हणजे वेलवेटचा जो कापड आहे तो आपल्या कॉटनच्या कापडला व्यवस्थित मॅच होत नाही मग अशा वेळेस आपलं खूपच अशी गडबड होत असते आणि फिनिशिंग आपल्याला हवी तशी मिळत नसते मग तेव्हा आपल्याला कशा पद्धतीने त्याला शिवून घ्यायचं आहे तर अगदी अस्तरच्या कटिंगपासून तर ब्लाउजवर कटिंग कशी करायची आणि स्टिचिंग कसं करायचं याचीच आपण इथं माहिती आज इथं घेणार आहे बघा फ्रंट पार्टमध्ये आपण साडे अकराची गडी घेतलेली आहे बॅकमध्ये साडे दहा घेतलं फ्रंटमध्ये साडे अकरा म्हणजे तीन इंच प्लस केलेलं आहे आपण पुढे आता इथं मी क्रॉसमध्ये गडा मोजलेला आहे साडेसातच्या मी तसाच इथं आखून घेते काटकोण करत आपण गड्याचा एकदम छान असा आकार देणार आहेत त्यानंतर उंची घ्यायची आहे आपल्याला साडे पंधरा इंच आणि पंधरा इंच पंधरावर एक पॉईंट साडे पंधरावर एक पॉईंट असे दोन पॉईंट लावत मी खाली अशी मार्किंग करून घेते बॅक पार्टहून फ्रंट पार्टमध्ये मी अर्धा इंच जास्त घेतलेला आहे कारण आपण फुल प्रिन्सेस कट ब्लाऊज बघणार आहेत म्हणून इथं आपण उभा टक्स म्हणजे टक्स पॉईंट साडेनऊवर घेतला आडवा टक्स चारवर घेतला आणि आपण इकडे अर्धा इंच मोजे असं क्रॉस करणार आहेत ह्या बाजूला दोन इंच दोन इंच सरळ क्रॉसमध्ये असं मेन पॉईंटला अटॅच करायचं आणि मुंड्यातून आपल्याला साडेपाचवरती पॉईंट लावायचा आहे पाच किंवा साडेपाचवर आपण हा पॉईंट लावू शकतो पॉईंट टू पॉईंट आकारायला आपल्याला शेप द्यायचा आहे हलकासा तुम्ही हाताने देखील देऊ शकता मी तुम्हाला स्केलच्या मदतीने देऊन दाखवते तुम्हाला हवा तसा तुम्ही आकार इथं देऊ शकता हवा तसा म्हणजेच तुम्हाला परफेक्ट आकार द्यायचा आहे जसं मी इथं देऊन घेते आता स्केलच्या मदतीनेच मी तुम्हाला साईडला देखील आकार देऊन दाखवते नाहीतर तुम्ही हाताने देखील करू शकता आता इथं काय करायचं आहे आपल्याला कमरेचा चौथा प्लस अडीच इंच प्लस दोन इंच प्लस पाऊण इंच आता हे संपूर्ण मार्किंग झाल्यानंतर आपल्याला स्केलच्या मदतीने लाईन अटॅच करायची अर्धा इंच आपण पॉप एकदम छान क्रिएट व्हायला हवा त्यासाठी आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेलं असतं तोच आपण आजूबाजूला आजू क्रॉस केलेला आहे आता आपण एक सोबत एकाच कस्टमरचे दोन वेलवटचे ब्लाऊज असल्यामुळे मी दोन ब्लाऊजांची कटिंग इथं करून घेते सोबतच तुम्हाला मी कटिंग करून दाखवते बॅक पार्ट तसंच फ्रंट पार्ट इथं अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या कस्टमरच्या ब्लाऊजच्या ज्या स्लीव्ज आहेत ते एल्बो लेचे आहेत एल्बो लेंचची एल स्लीवज बनवायची आहे मला साडेनऊची तयार आणि कापड तुम्ही बघू शकता अगदी वालाच अस्तर आहे म्हणजेच फक्त सत्तर सेंटीमीटर अस्तरमध्ये आपण लाँग स्लीव्ज कशा पद्धतीने बनवू शकतो तर बघा मी घडी घातलेली आहे उरलेल्या कापडची आणि इथं मी बरोबर खालून साडेदहावरून टेप लावून बघितला तर आपल्याला बरोबर साडेतीन ते चार इंच उंचीला पट्टा अजून याला जॉईंट करायचा आहे तर मी एल्बोर यांच्या प्रमाणे ज्यांची कटिंग करते बाकी आकार जो आहे तो मी एकच इथं राहू दिलेला आहे ज्यावेळेस मी ब्लाऊज स्लीवज अटॅच करायला घेईल तेव्हा मी आकार देणार आहे इथं बघा मी अशी मार्किंग करून घेतली आणि ही अर्धी अपूर्ण जी स्लीव्ज आहे आपली उंचीला कमी आहे कॉटनची स्लीव्ज त्याला आपण जॉईंट देणार त्याला अशा पद्धतीने मोजून व्यवस्थित ठेवायचं आणि मग कटिंग करायचं आत्ता आपण संपूर्ण जे पार्ट आहेत बॅक पार्ट तसंच फ्रंट पार्ट ते देखील इथं कटिंग करून घेणार तर संपूर्ण आपलं मेन कापडावर देखील कटिंग झालेली आहे ब्लाउजची तर आता बघा आपल्याला काय करायचं आहे अस्तर घ्यायचं आहे त्याला असं व्यवस्थित असं बरोबर पलटवून घ्यायचं आणि अस्तरच्या एकदम काठावरून मी फेविकॉल लावून घेते कारण हे पॅटर्न आहे साईड पॅटर्न आपण याला एकदम काठावरून तसंच मध्ये देखील पॉईंट पॉईंट लावून घेतलेले आहेत की एकदम प्रॉपर आपल्याला आपलं हे अस्तर चिपकवून घ्यायचं आहे ज्या बिगिनर्स आहेत ज्यांना खूप ब्लाऊज थोडा अवघड जात असेल असतं आपलं हे वेलवेटचे शिवत असताना त्यांच्यासाठी खूप सोपी ट्रिक आहे ही म्हणजे ब्लाऊज तुमचे कटिंग करत असतानाच अर्ध तयार होतंही कारण इथं स्टिचिंगची तुम्हाला गरज नाही आहे असं चिपकवा आणि नंतर आपण त्याच्यावर प्रेस देखील करणार आहेत तर फ्रंट पार्टला देखील मी सेम पद्धतीने संपूर्ण चारही बाजूने फेविकॉल लावून घेते आणि मध्ये मध्ये पॉईंट देखील देणार आहे ठिकठिकाणी थीक की जेणेकरून आपला अस्तर पूर्णपणे चिपकायला हवं वेल्वेटचे कापडला तर ह्या ब्लाऊजमध्ये मी तुम्हाला गड्याला पुढेच्या बाजूला पट्टी कशा पद्धतीने लावायची ते देखील फिनिशिंगमध्ये हे देखील आपल्याला पाहायला इथं मिळणार आहे तर व्हिडिओ थोडा मोठा आहे पण खूप डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला दिलेली आहे आजचा हा जर का व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघितला तर नक्कीच तुमचे खूपच असे प्रश्न सुटणार आहेत जे तुम्हाला फिटिंगच्या बाबतीत प्रॉब्लेम येत असतील ते देखील तुमच्या इथं दूर होणार आहेत आता आपण यावरती इस्त्री करून घेणार बघा फेविकॉल लावल्यानंतर आपल्याला इस्त्री करायची आहे इस्त्रीच्या मदतीने एकदम छान असं ते जो कापड आहे तो एकदम मस्त चिपकून जातो आपल्या कापडला इस्त्रीच्या मदतीने एकदम छान असं कापड चिपकून होणार आहे आपला तर बघा आपण बरोबर अस्तरच्या बाजूने इस्त्री के केलेली आहे आणि मस्त असं आपलं हे अस्तर चिपकून झालेलं आहे कापडला तर एक्स्ट्राचा कापड आपण इथं कटिंग करणार तर तो तुम्ही बघू शकता आपल्याला इथं टिप टाकण्याची पण गरज नाही कारण आपण फेविकॉल लावला होता म्हणून आपण मस्त परफेक्ट मापाने याला कटिंग करून घेतो आहे म्हणजेच कटिंग करत असतानाच आपला अर्धा ब्लाऊज आपण इथं तयार करून घेणार आहेत तर एक्स्ट्राचा कापड आपण कट करून घेतला मापाचं अस्तर होतं त्यानुसारच आपण इथं पॅटर्न बनवलेले आहेत बघू शकता की ते फिनिशिंगमध्ये आपलं बॅक म्हणजे फ्रंट पार्ट जे साईड पॅटर्न तसंच फ्रंट पार्ट एकदम छान असं आपण इथं चिपकवून घेतला आणि कटिंग देखील करून घेतलेली आहे आता आपण हे पॅटर्न नंतर जोडणार त्याआधी आपण आता बॅक पार्ट देखील बघणार आहेत बॅक पार्टला मी माझ्या पद्धतीने थोडासा मटक्या सेपमध्ये गळा बनवला आणि बॅक पार्टला मात्र आपल्याला फक्त आणि फक्त गळ्यावरती फेव करायला आहे गळ्यावर तसंच खालच्या बाजूला ठीक आहे आणि याला ठेवण्याची पद्धत देखील थोडी वेगळी असणार आहे जसं आपण फ्रंट पार्टचे पॅटर्न उलट बाजूवर ठेवून घेतले तसं आता आपण हे जे अस्तर आहे आपलं हे आपण शिध्या बाजूवर ठेवणार आहेत तर लक्षपूर्वक बघा आपलं वेलवेटचं कापड भरून दिसतंय त्यावर आपण आपला अस्तर ठेवून घेतलेला आहे फेविकॉल बरोबर खालच्या दिशेला म्हणजेच वेलवेटला चिपकवलेलं आहे आपण आता इस्त्री करायची आहे याच्याने एकदम छानपैकी खालची बाजू तसंच गड्याकडची बाजू एकदम मस्त चिपकून झाली म्हणजे आता आपल्याला एकदम बिनधास्तपणे इथं टिप टाकता येणार आहे आता आपण खालून टीप टाकून घेतली तसंच आपण गड्यावरून टीप टाकणार चिपकवल्यामुळे आपला जो आहे तो आज तर कुठंच इकडे तिकडे त्याला हलण्याची देखील शक्यता नाही आहे एकदम जागेवरच आपला कापड तर राहणार आहे म्हणजेच टिप टाकायला आपल्याला खूप सोपं असं इथं झालेलं आहे आता आपण आतील वेस्टेज तसा कट करणार आणि नेहमीप्रमाणे जसं मी बॅक पार्ट पलटवून घेते तसंच मी इथं फोल्ड करून घेणार आहे गड्यावर तसंच पाठीवर टीप टाकत आपण संपूर्ण बॅक पार्ट स्टिचिंग करणार हवं तर तुम्ही इथं कॅन्व्हेसचा देखील वापर करू शकता गड्याला फिनिशिंगसाठी मी डायरेक्टच अल्टरचा गडा इथं तयार केलेला आहे आता आपण खालून तसंच गळ्यावरून तसंच आजूबाजूने संपूर्ण टिप टाकून आपण आपलं बॅक पार्ट तयार करणार आता अशा पद्धतीने आपलं बॅक पार्ट तयार झालं इथं मी टक्स देखील घेते तर मी नेहमीची माझी सवय आहे म्हणून मी अंदाजाने टक्स घेते बरोबर गळ्याच्या खालीच आपल्याला टक्स घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मी फोल्ड केलेला आहे की जेणेकरून दोन्ही टक्स सारखे येतील याची काळजी घेत मी इथं टक्स घेतलेले आहेत ठीक आहे आता अशा पद्धतीने आपण खालून टीप टाकून घेणार टक्सवरती ओके आता आपण इथं दोरी लावणार आहेत शोल्डरपासून आपल्याला तीन इंचावर पॉईंट लावायचा आहे आणि तिथं आपल्याला दोरी लावायची आहे कारण अजून आपलं शोल्डर स्टिचिंगमध्ये जाणार आहे जर का तुम्ही तयार ब्लाऊजला दोरी लावत असणार तर अडीच इंचावर लावा आणि ब्लाऊज शिवत असताना जर का तुम्ही दोरी लावत असणार जशी की मी आता इथं लावून घेते तर मग तेव्हा मात्र तुम्हाला तीन इंच मोजून घ्यायचं आहे कुठल्याही मापाच्या ब्लाऊजला तुम्ही शोल्डरपासून तीन इंच मोजून ही दोरी लावू शकता आता आपण दोरीची गाठ बांधून घेतली आणि लेस मी लावून घेते मस्त मटक्या आकारावरती लेस लावून झालेली आहे आता आपण इथं फ्रंट पार्ट घेतलेला आहे बघा कुठंच स्टिचिंग केलेली नाही आहे चिपकवल्यामुळे खूप छान असं चिपक चिपकून झालेलं आहे आपलं कापड आता आपण फ्रंट पार्ट देखील तयार करणार प्रिन्सेस कटमध्ये बॅक पार्ट तर ओके झालेलंच आहे फ्रंट पार्ट तयार करत आपण संपूर्ण ब्लाउजची फिटिंग देखील इथं करून घेणार आहेत बघू शकता खालचा तसंच वरचा दोन्ही बाजूचा कापड आपला सारखाच इथं मार्जिनमध्ये आलेला आहे कुठलाच कापड कमी जास्त आपला घ्यायचा नसतो फिटिंग करत असताना किंवा पार्ट जोडत असताना सारखे येऊ द्यायचे कापड एकाच लेअरमध्ये बघू शकता की ती एकदम परफेक्ट आकारात माझी इथं टीप येते बरोबर एकावर एक आपल्याला एका एका दोन टीप टाकायचे असतात एकदम छान असा पप क्रिएट झालेला आहे ज्या मैत्रिणींचा असा प्रॉब्लेम असो ज्यांच्या प्रिन्सेस कट ब्लाउजला पप येत नसेल त्यांनी तर हा व्हिडिओ पूर्णच बघायचा सुरुवातीपासून कुठेच स्किप करायच्या नाही म्हणजे तुम्हाला पप कसा क्रिएट होतो हे देखील तुम्हाला कळणार आहे कारण मेन आपलं कटिंगमध्ये जास्त जेव्हा आपण कटिंग करतो तेव्हाच जर आपल्याने चुका होत असतील तर मग नंतर ब्लाऊज आपलं बरोबर येणारच नाही तर कटिंग देखील तेवढीच महत्त्वाची आहे जेवढं महत्त्वाचं आपलं स्टिचिंग आहे आता आपली इथं कमरेला पट्टी देखील आपण लावून घेतली सारखं करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण कमरेला पट्टी लावून घेतली संपूर्णपणे पट्टी आपल्याला आतमध्ये फोल्ड करायची असते अशा पद्धतीने आता दोन्ही बाजूला पट्टी लावून झाल्यानंतर आपण इथं आय हुक पट्टी लावणार सर्वप्रथम आपण हुक पट्टी लावून घेणार ही पट्टी आपल्याला पूर्ण आतमध्ये टाकायची असते दापटीप टाकून झाल्यानंतर तर मी बरोबर अर्ध्या इंचावरून टीप टाकते तिथं बघू शकता एकदम फिनिशिंगमध्ये पट्टी लावून झाली तसंच आपण इथं आय पट्टी देखील लावून घेणार आहेत आय पट्टी खूपच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवलेली आहे तर मी मशीनचेच आय तयार करून घेतले इथं बघा आता आपण फेव्यू कॉलने चिपकवलेला आहे म्हणजेच आपल्याला इथं गळ्याला पट्टी लावून घ्यायची आहे कारण मागचा गळा तर आपण अल्ट्राचा तयार केला पुढे आपल्याला परत चेक करायची आहे आय हुक पट्टी आपली सारखी आहे का लहान मोठं आपल्याला वा पार्ट वाटत असेल तर आपण सारखे पण त्याला दिले आता आपण सरळ पट्टी कट केलेली आहे म्हणजे मी एक इंचाची पट्टी कट केली आणि त्याला पाव इंच एका बाजूने फोल्ड केलेला आहे आता अशा पद्धतीने आपण गळ्याला पट्टी लावतो आहे गोल आकारावरती आपल्याला प्लेट घ्यायच्या आहेत छोट्या छोट्या प्लेट आपल्याला गोल आकारावरती घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने एकदम मस्त आपण कट लावून घेतले आत्ता आपल्याला इथं दापटीप टाकायची आहे बघू शकता पूर्ण लावलेल्या पट्टीवरती मी दापटीप टाकून घेतली आत्ता ही पट्टी पूर्णपणे आपल्याला आतमध्ये फोल्ड करायची आहे आणि बरोबर मी इथं पाव इंचावरून एक टिप घेते बघू शकता एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये गोल आकारात आपल्या इथे गळ्याला पट्टी लावून झालेली आहे एकदम मस्त फिनिशिंग आपल्या इथं गळ्याला मिळालेली आहे दोन्ही बाजूला मी सेम पद्धतीने पट्टी लावून घेतलेली आहे आता आपलं बॅक आणि फ्रंट तयार झालेला आहे तर आपण बॅक फ्रंट एकमेकांवर ठेवत जो काही पार्ट आपल्या उंचीला जास्त येत ते असेल त्याला कट करायचा आहे आणि इथं शोल्डर आपल्याला अटॅच करायचे आहे शोल्डर उतार द्यायचा नॉर्मल पाव इंचाच्या शोल्डर उतार देत मी शोल्डर जोडून घेतले एकमेकांवर शोल्डर ठेवत एक्स्ट्रावालं पार्ट आपल्याला परत सारखं करायचं आहे आता आपण ही चारही बाजू बघणार आहेत फ्रंट आणि बॅकनेक बॅक पार्टच्या ठीक आहे असं बरोबर खालचे चारही बाजू आपल्याला मॅच करायच्या आहेत वाढीव पट्टी पुढे सोडलेली आहे कमरेच्या चौथा प्लस पावणे दोन ते दोन इंच बरोबर येतं आहे का एक्स्ट्रावालं पार्ट आपण इथं पर कट केलेला आहे आता खालून आपल्याला पार्ट मॅच करायचे आहेत आणि वरती आपल्याला इथं सारखेपणा करायचे आहेत ठीक आहे नॉर्मल असं सेम दिला मी आता फ्रंट पार्ट बघा प्रिन्सेस कटच्या फ्रंट पार्टला आपल्याला आत्ता ह्या वेळेस इथं आकार द्यायचा असतो आता हा पुढचा मुंड्याचा आकार मी इथं देऊन घेते ओके बघू शकता हा संपूर्ण आपला चेकिंग टाईम होता जो की मी तुम्हाला इथं दाखवलेला आहे परत मी इथं अजून माझ्या पद्धतीने थोडं नॉर्मल नॉर्मल असं सेप देते मला जसं योग्य वाटते तसा एकदम छान असा आणि मग नंतर मी इथं स्ल्यूज अटॅच करायला घेतलेले आहेत तर स्लीवचा देखील बघा जो आपल्याला आर्महोलचा खोल असा जो राऊंड शेप असतो तो, तो पुढच्या बाजूला येऊ हो द्यायचा असतो आणि सेंटरमधून आपल्याला स्लीवज अशी हाताने मॅच करून बघायची असते आपल्याला पूर्ण येते का बरोबर जर का तुम्हाला स्लीवज अपूर्ण पडत असेल तर तुम्ही जॉईंट द्या पण जर तुम्ही माझ्या पद्धतीने कटिंग करत असणार ब्लाऊजची तर तुम्हाला नक्कीच स्लीव पूर्ण बरोबर येणार आहे आणि जर का कमी जास्त तरी देखील होत असेल तर मग तुमच्या स्टिचिंगमध्ये प्रॉब्लेम असेल तुम्ही थोडाफार कमी जास्त कापड फिटिंगमध्ये घालवत असणार म्हणून आता आपण शिद्यावरून टीप टाकून घेतली त्यानंतर आता आपण उलट करत एक टीप टाकणार आणि मग फायनली आपण इथं फिटिंग करणार आहेत ब्लाउजची ओके सेम पद्धतीने आपण दोन्ही बाजूला लावून घेणार स्लीव आणि हा जो शोल्डरचा जॉईंट आहे तो देखील आपण ज्या दिशेला वळलेला आहे त्या दिशेला दाब टिप टाकून फिनिशिंग केला आता आपल्याला वाढीव पट्टी सोडत कंबर जेवढा आहे तेवढं मोजून घ्यायचं आहे अठ्ठावीसचं कंबर आहे तिथं पॉईंट लावला त्यापुढे आपल्याला किती जास्त येत आहे तेवढा आपल्याला टेप व्यवस्थित असा तिथपर्यंत फोल्ड करायचा अजून एकदा फोल्ड करायचा किती मिळालेला आहे आपल्याला इथं तो बरोबर आपल्याला माप इथं मिळत असतं म्हणजेच एक इंचाच्या वर आपल्याला एक रेश घ्यायची आहे ठीक आहे अशा पद्धतीने मी दोन्ही बाजूला शिलाईच्या पुढेच पॉईंट लावले आता ही पट्टी आतमध्ये गेली इकडे बरोबर मी साडेआठवर मोजून घेतलेला आहे मुंड्यात परफेक्ट मुंड्यातच मी पॉईंट लावलेला आहे लक्ष असू द्या खाली दंड घेच्या आपल्याला तिन्ही पॉईंट एकाच लाईनमध्ये जोडायचे आहेत बघू शकता एल्बोल यांची स्लीवज आहे तरी देखील माझी स्ली जी शिलाई आहे ती सरळच एक लाईनमध्ये येणार आहे ज्या मैत्रिणींची टिप्स सरळ येत नाही त्यांनी ह्या टिप्स फॉलो करा फिटिंगच्या वेळेस म्हणजे तुमच्या टिप्स सरळ नक्कीच येणार आहेत त्याच्या शेजारी मग पावपाव इंचावर टीप टाकून घेतल्या दुसऱ्या बाजूला देखील मी अशा पद्धतीने फिटिंग करणार वाढीव पट्टी असल्यामुळे मी थोडंसं पुढे पट्टी सोडलेली आहे आणि तिथून मग आपण छातीचे चौथा मोजत इकडे देखील आपण तीन ते चार टीप टाकून घेणार पावपाव इंचाच्या अंतरावरती ओके तर फायनली आपलं ब्लाऊज एकदम छान असं तयार झालं आहे तुम्ही बघू शकता जॉईंट देखील आपला स्लीवच्या खालीवर झालेला नाही एकदम परफेक्ट असं आलेला आहे तर मग मैत्रिणी आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा तसं चॅनल पण नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढचे कसे छान व्हिडिओसोबत आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद